आला पावसाळा, तब्येती सांभाळा. आज आपण एका पौष्टिक अशा गेट वेल सूप ची रेसिपी बघणार आहोत. पावसाळ्यामध्ये भूक कमी झालेली असते आणि गरमागरम काहीतरी खायचं आणि प्यायचं असतं. मग आपल्याला आळशीपणे एकदम पौष्टिक असं सूप करता आलं तर काय हरकत आहे. बरं, पौष्टिक म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत, त्यामुळे पोट साफ राहतं, पचायला हलकं आहे, वेट लॉस पण होतो. याच्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती पण वाढते, कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आणि विटॅमिन ए आहे. याच्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो, डोळ्यांचं आरोग्य सुधारतं, कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स पण आहेत, अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहेत. आता हे सूप मी कुकरमध्ये बनवलं आहे, पण कुकरमध्ये बनवल्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की ते फार पौष्टिक होणार नाही, हीच रेसिपी वापरून तुम्ही भांड्यामध्ये हे सूप बनवू शकता. पण आळस आल्यावर पावसाळ्यात बाहेरचं अन्न घेण्यापेक्षा हे आळशीपणे बनवलेलं होममेड सूप कधीही चांगलाच ऑप्शन आहे, तर नक्की ट्राय करा. जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपी बघूया. 1/2 किलो लाल भोपळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी घालायच्या, 1 टोमॅटो आणि 1 गाजरच्या मोठ्या मोठ्या फोडी घालायच्या कुकरमध्ये. आणि हे मसाले आहेत, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा आल्याचा तुकडा आणि 3-4 लसणीच्या काड्या आणि 7-8 मिरे घालूया. अख्खे मिरेच घालायचे आहेत आपल्याला. मिरे खूप उष्ण आणि तिखट असतात, त्यामुळे 2 ते 3च घाला, कारण सगळ्यांना ते उष्णता सहन नाही होत. 1/2 चमचा हिंग, 1 छोटा चमचा जिरे आणि 1 चमचा मीठ घालूया. मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता. आणि या सगळ्या भाज्या पुरतील एवढं पाणी याच्यामध्ये आपल्याला घालायचंय. आणि घरात जर तुमच्या आवडीचे काही पदार्थ असतील, जसं की हे इटालियन हर्ब्स आहेत, चिली फ्लेक्स आहेत, आपण मिरच्या तर घातल्याच आहेत पण चिली फ्लेक्स पण आपण घालू शकतो. हे मिक्स करून आपण मंद आचेवर याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया. आता याच्या 2 शिट् ट्या झालेल्या आहेत आणि सगळ्या भाज्या शिजल्या. आता हे आपण असंच मिक्सरमध्ये यातलं पाणी असंच ठेवायचं आणि या भाज्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतो किंवा ब्लेंडरने आपण हे ब्लेंड करून घेऊया. तर छान एकजीव होईपर्यंत ब्लेंड करून घ्या. आता तुमचं मस्त थिक असं हे लाल भोपळ्याचं सूप तयार आहे. हे तुम्ही घट्ट पातळ तुम्हाला आवडेल तसं बनवू शकता आणि हे तुम्ही नुसतं पिऊ शकता किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, एवढं टेस्टी लागतं ते. भाताबरोबर जर घेणार असाल तर ह्याच्यावर थोडीशी तूप आणि जिऱ्याची फोडणी घालायची. मस्त गरमागरम सूप लगेच बोलमध्ये वाढून घ्यायचं आणि हे प्यायच्या आधी याच्यामध्ये थोडस लिंबू पिळायचं मस्त, आणि आवडत असेल तर थोडस तूपही घालू शकता. छान मिक्स करून घ्या आणि एन्जॉय करा. करायला हार्डली 5 मिनिटं लागतात. जरूर बनवून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच एक छान सोपी रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.